मुंबादेवीच्या मतदारांना माझा नमस्कार. मी अतुल शाह भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट आहे. मी यापूर्वी आमदार होतो खेतवाडीमध्ये. माझा खेतवाडीचा काही भाग या मुंबादेवी क्षेत्रामध्ये आहे, विशेष करून कुंभारवाडा, सीपी टँक आणि बाकीचा विभाग, आणि त्याच्याचबरोबर पूर्वीच्या उमरखाडी विधानसभेचे जोडलेले भाग डोंगरी, सेंडस रोड, भेंडी बाजार हा सगळा परिसर आणि कामाठीपुरा आणि माझी कॉन्स्टिट्युएन्सी सेंडस रोड सेंट्रल रेल्वेच्या पासून मुंबई सेंट्रल वेस्टर्न रेल्वेपर्यंत आहे. या निवडणुकीमध्ये अनेको अनेक इश्यूज आहेत. ज्याप्रकारे 15 वर्ष या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने सरकार चालवलं, सरकार नाही चालवलं, या मंत्र्यांनी आपले धंदे चालवले. एकावर एक भ्रष्टाचार आणि तो गाजलेला 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा हा लोकांच्या स्मरणामध्ये आहे. 70,000 कोटी खर्चूनही ही सिंचनाची जमीन फक्त 0.1% सिंचनाची जमीन झाली आणि शेतकऱ्यांना पाणी साठी दर दर भटकावं लागलं. या सिंचन घोटाळ्यामुळे आणि पाणी नसताना विजेचाही मोठं संकट. शेताला 2 तासाच्या वर वीज नाही आणि वीज नसताना शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? या राज्यामध्ये अख्खा दुनियेमध्ये होणार नाही तसं 8-10 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यांना वाटत नाही का हे कसलं सरकार चालवतात? पण लोकांमध्ये चीड आहे या सरकाराबद्दलची. आणि घ्यायचा प्रश्न माझ्या मुंबादेवी आणि मुंबईचा, त्या जुन्या इमारती त्याचं काय केलं? मुंबईचं शांघाय बनवणार होते आपण. प्रधानमंत्रीने येऊन सांगितलं मुंबईला आम्ही शांघाय करू. अहो शांघाय सोडा, तुम्ही आमच्या मध्यमवर्गीय जे जुन्या मकान इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी केलं काय? पृथ्वीराज चव्हाणनी, शरद पवारनी स्वतः सांगितलं की यांना लखवा झालं, कुठली फाईल साईन करत नाही. पण जाता जाता 4,000 फाईल त्या कुठल्या साईन केलेल्या आहेत हा आमचा आरोप आहे. आणि आमचं सरकार आल्यावर लगेच आम्ही त्याच्यावर भाष्य करू. हे काय चाललंय? ज्याप्रकारे हे राज्य दिलेलं आहे, जनतेमध्ये चीड आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशाहून सत्ता हे यांचं जणू काही एक त्यांची सवय झालेली आहे. पण आता जनताला माहीत आहे, आता जनतानी पाहिलंय. त्यांनी 3-5 महिन्यापूर्वी जे नरेंद्रभाईंना नेतृत्व दिलेलं आहे आणि नरेंद्रभाईंनी ते जे करून दाखवलेलं आहे आणि त्यांच्या मनात ज्या काही भारतासाठी गोष्टी आहेत ते नरेंद्रभाईंनी मुंबईच्या रेसकोर्सच्या मैदानावर बोलून दाखवलेलं. त्यांनी सांगितलं की केंद्रामध्ये एका पक्षाचं सरकार दिल्याने सरकार चांगलं चालू शकतं, तसंच सरकार मला महाराष्ट्रामध्ये एका पार्टीचं पाहिजे, भारतीय जनता पार्टीचं पाहिजे. तसं सरकार येताना जनते महाराष्ट्र ऐकू शकतात दिल्लीमध्ये, आणि दिल्लीच्या लोकांचं ऐकणारं सरकार पाहिजे, मग ती प्रगती होईल. म्हणून ह्या मुंबादेवी क्षेत्रामध्ये अनेको अनेक प्रॉब्लेम्स आहेत. सर्वात मोठा म्हणजे पार्किंगचा मोठा प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, आणि त्याच्याचबरोबर स्वास्थ्य, शिक्षण आज कॉलेज नाही. 2-2, 4-4 लाख रुपये, 5 लाख रुपये फी द्यायची, डोनेशन द्यायचं. सरकारनी प्रत्येक विधानसभेमध्ये 2 चांगले नवीन कॉलेज उघडल्या पाहिजेत. जागा होईल, ज्या जिथे रिडेव्हलपमेंट करतो तिथे पार्किंगची जागा होईल, तिथे शिक्षणाच्या कॉलेजची जागा होईल, तर मग सगळ्यांना तो विकास पोहोचेल असा तो प्रयत्न आहे. आपण मला निवडून द्या, मी आपलं प्रतिनिधित्व करीन. आपण मला सेवेची संधी द्या, मी तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही. एवढं सांगून मी माझं भाष्य पूर्ण करतो. माझी निशाणी आहे कमळ, आणि कमळचं फूल या बॅलट बॉक्सवर माझा क्रमांक आहे 1. या 1 क्रमांकावर कमळाच्या बटणाच्या बाजूला, कमळाच्या बटणावर आपण प्रेस करून मला निवडून द्यावे, हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.